त्या शहरामध्ये आरोग्याचा प्रश्न किती गंभीर आहे. आज आरोग्याचं इथं निलेश गेला, हा बसलाय निलेश रंके. कोरोना एवढा जबरदस्त होता, निलेशनी स्वतः तिथं मोठ्याच्या मोठ्या व्यवस्था सगळ्या पेशंट लोकांची केली होती. ही गडी एकदम अंकाठी अशीच आहे. त्याला मी म्हणायचो, अरे निलेश तू सारखा फिरू नको. तो कोरोना झालेल्यांच्यात फिरायचा. जेवण मिळालं का, औषध घेतली का, काही अडचण आहे का, डॉक्टर येऊन गेले ना, काही त्रास होत नाही ना, सगळं स्वतःच्या घरातली माणसं असल्यासारखा रात्रंदिवस तिथं बाबा अक्षरशः कष्ट घेत होता. मला भीती वाटत होती ह्याला कोरोना झाला तर काय खरं नाही आमचं. परंतु शेवटी कुठंतरी परमेश्वर आहे आणि कुठंतरी त्या बाबतीमध्ये चांगलं काम करणाऱ्या पाठीशी ते उभा राहतो, आशीर्वाद देतो. त्या पद्धतीनं निलेश लंके सगळ्या जगात फेमस झाला असा आमदार असावा लागतो. आणि तुमचा आमदार तिथं ते सगळ्यांना त्या आजारातनं बाहेर काढण्याचं काम करतोय, बाकीच्या सगळ्या गोष्टी करतोय. राज्यातल्या वेगवेगळ्या लोकांच्याकडनं स्वखुशीनं जर कोणी पैसे पाठवले तर ते पैसे घेऊन त्याच्यात मदत करतोय, असा आमदार असला पाहिजे.